आणि सभापती महोदय, आदरणीय मंत्री महोदय हे चळवळीतून आलेले आहेत. आणि म्हणून सभापती महोदय, आम्ही सर्व शिक्षक आमदार या प्रश्नासाठी सातवा वेतन आयोग लागू केल्यापासून पाठपुरावा करतोय. सभामंत्री महोदय, आता शिक्षकेतर कर्मचारी किती आहेत, ते वेतन किती घेतात, हे आपल्या संचालक कार्यालयात आपण वेतन करतो, आपण त्यांना पैसे देतो. मी सगळी माहिती असताना आता 3 महिने झालं माहिती मागवतो आपण, म्हणजे काय चाललंय काय? म्हणून आपण इथं ठणकावून उत्तर द्या की पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या अगोदर या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 10, 20, 30 ही 3 वेतनश्रेण्या लागू करण्याचा निर्णय आम्ही घेणार आहेत काय? हा माझा प्रश्न आहे. आपण मुद्द्यासुद्ध उत्तर द्या. आणि याच्यामध्ये उपप्रश्न आहे की शिक्षकांना सुद्धा हे लागू करावं 10, 20, 30 या 3 वेतनश्रेण्या, त्या बाबतीत सुद्धा आपण निर्णय घेणार आहात का? हा माझा दुसरा उपप्रश्न. नाही, खर तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर पहिलेच दिलं होतं. शिक्षक तर कर्मचारी बिलकुल, आपण मी तुम्हाला सांगितलं ते केव्हापासून लागू होणार आहे आणि ते लगेच मला वाटतं पुढील वर्षाच्या शैक्षणिक वर्षाच्या अगोदर त्याला लागू केला जाईल, त्याला भेटेल जे काही अनुदान त्याला आवश्यक आहे. आणि मग दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी पहिलेच डॉक्टर साहेबांच्या याच्यात ते दिलेलं आहे, तेच वाचून घेतलं पाहिजे. नाही पण आता पहिले उत्तर दिलं आहे. सन्माननीय सदस्य विक्रम काळे हे असे आमदार आहेत की आपण त्यांना लेखी जरी उत्तर दिलं तरी ते प्रश्न विचारणार नाही. तो पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न डबल आला, निश्चितच त्याचा विचार होईल. बोला सभापती महोदय, मला दुसऱ्या प्रश्नाविषयीच बोलायचं आहे. मागच्या सरकारमध्ये याच्यावर एक समिती स्थापन झाली की शिक्षकांना 10, 20, 30 ही योजना लागू व्हावी. त्या समितीच्या शिफारसी पण सरकारकडे आलेल्या आहे आणि मला असं वाटतं त्या समितीने शिफारस केलेली आहे की शिक्षकांना 10, 20, 30 दिली पाहिजे. तुम्ही नुसतं विचार करू म्हटलं की राज्यातला शिक्षक संभ्रमात पडतो. समितीच्या शिफारसी तुम्ही स्वीकारणार का? आणि शिक्षकांना 10, 20, 30 दिल्याने काही राज्यावर फार मोठा आर्थिक बोजा पडणार नाही आहे, त्यामुळे 10, 20, 30 द्यावं ही आग्रही मागणी आहे आमची. समितीच्या शिफारसी स्वीकारून आपण 10, 20, 30 येत्या शैक्षणिक वर्षात देणार का याचं स्पष्ट उत्तर अपेक्षित आहे. आपण या बाबतीत अभ्यास गट नेमला आहे आणि पूर्ण अभ्यास माहिती आल्यानंतर ते निश्चितच विचारार्थ ठेवल्या जाईल. ठीक आहे. सभापती महोदय, 31 जुलै 2019 ला मंत्री महोदय ही अभ्यास गट नेमलाय, 3 ऑगस्ट ला त्याची बैठक होऊन अहवाल आलाय. साधारणपणे 8 महिने उलटून गेले आहेत, त्या अहवालावर निर्णय होत नाही आणि त्याच्यामुळे या राज्यातल्या शिक्षकांना 10, 20, 30 श्रेणीवाढ मिळत नाही, सर्व कर्मचाऱ्यांना मिळाली आहे. त्यामुळे माझी विनंती आहे त्या अहवालावर आपण तात्काळ 8-10 दिवसात निर्णय करणार का? आणि दुसरा एक खोटा प्रश्न आहे की आपल्या राज्यामध्ये 5 वर्ष झालं प्रशिक्षण बंद आहे, त्याच्यामुळे वरिष्ठ निवडच 5 वर्ष झालं बंद आहे, त्याच्यासाठी 26 ऑगस्टला आदेश निघालाय आणि प्रशिक्षणाशिवाय त्यांना लाभ द्या म्हटलंय, त्याचीही कारवाई खाली होत नाही. त्याचा आदेश आजच आपण खाली शासन आदेशाप्रमाणे कारवाई करण्याचा आदेश आज करणार का? खर तर तुमचं पहिलं जे प्रश्न होता त्याचा अजूनही अहवाल प्राप्त झाला नाही. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर लगेच आपल्याला संबंधित वित्त विभाग असं नियोजन असं त्याच्याकडे सादर करू. दुसरा प्रश्न मला लक्षात आला नाही. आदेश काढला 26 ऑगस्ट 2019 ला यासाठी ट्रेनिंग ज्यांचं झालं नाही, कारण शासनानं आयोजित केलं नाही 5 वर्ष झालं म्हणून ट्रेनिंग झालं नाही, त्यांना लाभ द्या म्हणणारा 26 ऑगस्ट ला आदेश काढला, त्याचा अंमल खाली होत नाही, तो अंमल करण्यासाठी आजच सूचना देणार का? नाही बिलकुल, त्या जर तसे आदेश झाले असेल तर त्याची अंमलबजावणी होईल आणि नाही झाली तर कारवाई करू. ठीक आहे, चला. सभापती महोदय, राज्य सरकारच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना 10, 20, 30 प्रमाणे तुम्ही आश्वासित प्रगती योजना लागू केली आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे सुद्धा निमशासकीय कर्मचारी आहेत, त्यामुळे त्यांनाही समान न्यायाने तो लावावा लागेल, तो तुम्ही का लावला नाही असा प्रश्न बक्षी कमिटीचे प्रमुख अधिकारी बक्षी साहेब यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला होता का? त्याचं उत्तर शिक्षण विभागाने त्यांना का दिलं, दिलं नसल्यास का दिलं नाही? आणि बक्षी साहेबांनी विचारलेल्या प्रश्नानुसार
समान न्यायाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 10-20-30 प्रमाणे श्रेणीवाढ आश्वासित प्रगती योजना लागू करणार का? नाही, खरं तर शिक्षक तर कर्मचाऱ्यासाठी मी मगाच सांगितलं का 1/1/2016 पासून आपण बक्षीस कमिटीचं बक्षीस कमिटीचं सांगतोय झाली त्या सुनावणीच्या वेळेला शिक्षक भारतीचे जे पदाधिकारी होते अशोक बेलसरे, सुभाष मुरणे, सरोदे यांनी जेव्हा मांडलं तेव्हा बक्षी कमिटीचे प्रमुख बक्षी साहेब यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारलं की तुम्ही याबद्दलचा प्रस्ताव का सादर केला नाही, हे का लावलं नाही, जर एकाला एक न्याय असेल तर दुसऱ्याला तो न्याय का? या जाचकटी ज्याचा रणजित पाटील साहेबांनी उल्लेख केला त्या जाचकटी तुम्हाला इतरांना लावत नाही शिक्षक सरकारी कर्मचाऱ्यांना, मग इथं का लावल्या गेल्या हे प्रश्न बक्षी साहेबांनी विचारले. त्या प्रश्नाचं लेखी उत्तर किंवा तोंडी उत्तर शासनाने माझ्या माहितीप्रमाणे आज तगड्यात दिले नाही. त्या बैठकीत त्या सुनावणीमध्ये संबंधित अधिकाऱ्याने सांगितलं की हे आम्हाला माहीत नाही, याची माहिती आमच्याकडे नाही. हे खरं आहे का? आणि खरं असेल तर शासन त्याचं उत्तर त्यांना देऊन याची अंमलबजावणी करणार का, असा स्पेसिफिक प्रश्न विचारला. मी बाकीचं विचारत नाही. खरं तर बक्षी समितीनं जे काही प्रश्न उत्तर सुनावणी झाली असेल त्याची सर्व माहिती आपण लगेच पटलावर ठेवू आणि त्या संदर्भात कारवाई करू. ठीक आहे. चला, नेक्स्ट प्रश्न क्रमांक 171 दत्तात्रय सावंत. प्रश्न क्रमांक 171 वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, एका वाक्यातला एकच प्रश्न माझा आहे. याच्यामध्ये उत्तरात म्हटले संच मान्यतेनुसार रिक्त पदावर शैक्षणिक संस्थांच्या मागणीनुसार पदभरती करण्यात येते. 23 जून 2017 पासून या राज्यामध्ये पवित्र पोर्टल सुरू झालंय. या पवित्र पोर्टलवरती ऑप्शनच दिला नाही क्रीडा शिक्षक भरण्यासाठी आणि कला शिक्षक भरण्यासाठी. त्या संस्थांनी त्याच्यामध्ये मागणी कशी करायची आणि ती मागणी करण्याची संधी न देता अशा पद्धतीने उत्तर देऊन दिशाभूल करणाऱ्यांच्यावरती कारवाई करणार का आणि त्या सॉफ्टवेअरमध्ये दुरुस्ती करून संस्थांना संधी देणार का? एकतर सॉफ्टवेअरमध्ये दुरुस्त केल्या जाईल तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे, पण असं नाही आहे. आपण 48 पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध केली होती क्रीडा शिक्षकासाठी, त्याच्यामधल्या आपण 15 जणांची निवड पण झालेली आहे. आता उर्वरीसाठी आपण कला आणि क्रीडाचंच बोलतोय. कला आणि क्रीडासाठी जर कलेसाठी जर ऑप्शन दिला नसेल तर ते आपण करू, यावेळेस सुधारणा करू साहेब, त्यामध्ये सुधारणाच करायची. सभापती महोदय, बिलकुल, ज्यांनी चुकीची माहिती दिली असेल तर कारवाई निश्चित होईल. सभापती महोदय, शाळेचं संच निर्धारण ज्या शासन निर्णयाद्वारे केलं जाते तो शासन निर्णय 28/8/2015 त्या शासन निर्णयात कला क्रीडा व कार्यानुभव शिक्षकाची पद मंजूर करण्याची तरतूदच नाही. संच निर्धारणात पदच नसताना भरती केली जाईल हे म्हणणं संयुक्तिक नाही. त्यामुळे 28/8/2015 शासन निर्णय रद्द करून शिक्षकाची पद तुकडी व वर्ग च्या आधारावर दिली मंजूर केली जाईल का? खरं तर हा कला क्रीडाच्या शिक्षकाच्या संदर्भातला तेवढा हा निर्णय प्रश्न आहे. मला वाटतं मी कला आणि क्रीडाच्या संदर्भात एक चांगलं धोरण खरं तर राज्यामध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी निश्चितच एक चांगलं धोरण आणण्याचं, कारण आखरी त्याच्यासाठी एकाइकडे शिक्षणामध्ये तो कामी येत नसेल तर कला क्रीडामध्ये जर कामी आला तर त्याला नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतं. म्हणून या संदर्भात एक चांगलं धोरण आपण निश्चितच कला आणि क्रीडा संदर्भात आणू. डॉक्टर साहेब, तुमचं तुम्ही आहे त्याने ब्रॉड स्पेक्ट्रम मध्ये एकदम कडू साहेब बरका, त्यांचं काय एक मिनिट त्यांचं म्हणणं आहे तो कुठला संबंधित जी आर आहे 28/2015 तो तपासून घ्या आणि जर आवश्यकता वाटली तर ते म्हणतात तशी कारवाई करा. आता आपण सांगितल्याप्रमाणे त्या शासन निर्णयाची पूर्ण तपासणी करू आणि त्या संदर्भात पुढील कारवाई करू. मंत्री महोदयांनी अतिशय सकारात्मक उत्तरं दिलेली आहेत. आज सगळी उत्तरं आपली सकारात्मक होती. आपला खूप खूप धन्यवाद. प्रश्न असा आहे सभापती महोदय की ह्या कला क्रीडा आणि कार्यानुभव शिक्षकांना केवळ आणि केवळ या पवित्र पोर्टलमध्ये संच मान्यतेमध्ये पदच दाखवलेलं नाही आहे, पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा म्हणजे जिल्हा परिषद असतील,
तिकडे त्यांना घेतात सभापती महोदय. मग त्या विद्यार्थ्यांना कलाक्रीडा अनुभवाच्या शिक्षकाची गरज आहे आणि अनुदानित शाळेच्या शिक्षक विद्यार्थ्यांना गरज नाही आहे, असं कसं शक्य आहे सभापती महोदय? हे तर युनिफॉर्म पॅटर्न असायला पाहिजे सभापती महोदय. तिकडे जर आहे तर तीच निकड विद्यार्थ्यांची इकडे सुद्धा आहे. तुम्ही आम्ही शाळेत गेलेलो सभापती महोदय, त्यावेळेला जेव्हा शिक्षकांची गरज होती, आज असं काय झालं की आजच्या महाराष्ट्रातल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना या शिक्षकांची गरज पडू नये, तेव्हा सभापती महोदय हा निर्णय त्वरित व्हावा. त्या पवित्र पोर्टलमध्ये संच मान्यतेमध्ये कला क्रीडा आणि कार्याणा भू या पदाचा सुद्धा समावेश करणार का शासन? हो सांगितलं ते होय आपण समावेश करू. देशपांडे साहेब एक वेळ कापील सर. महत्वाचं आहे कला क्रीडा आणि कार्यानुभव, प्राथमिकचाही महत्वाचं आहे आणि माध्यमिकचाही महत्वाचं आहे. प्राथमिक मध्ये तर 6 ते 8 मध्ये 100 विद्यार्थी जर असले तर मानधनावर आपण शिक्षक देतो, ते मानधनही बंद झालं, शिक्षक फुकट काम करत आहेत त्या ठिकाणी, पण त्यांना आपण नियुक्ती देत नाही. मी ऑनरेबल ACS कडे 2-3 वेळा जाऊन आलो, त्यांनी सांगितलं की कोर्टाचा स्टेटस को आहे. आता कोर्टाचा स्टेटस को हा फक्त अपिलार्थी पुरता आहे, म्हणून बाकी जे राज्यातले कला क्राडा क्रीडा कार्यानुभवचे प्राथमिकवर काम करणारे शिक्षक आहे, जे तुटपुंज्या वेतनावर काम करतात, त्या अपिलार्थींना सोडून बाकीच्यांना नियुक्त्या देण्याची गरज आहे. हा माध्यमिकचा आणि प्राथमिकचा दोन्ही विषय नीट समजावून घेऊन याच्यावर तोडगा काढणं आवश्यक आहे. त्यामुळे माझी या सभापती महोदयांमार्फत विनंती आहे की मंत्री महोदय आपल्या दालनात केवळ कला क्रीडा आणि कार्यानुभव प्राथमिक आणि माध्यमिक याकरता येत्या 15 दिवसात एक बैठक आयोजित करून तोडगा काढणार का? होय निश्चितच, कोरोनाचा प्रभाव दिसला नाही तर निश्चित 15 दिवसात आपण बैठक लावू. उत्तम उत्तम. सभापती महोदय, ज्या राज्याचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री एक कलावंत आहेत, ख्यातनाम कलावंत आहेत, त्यांच्या राज्यामध्ये कला आणि क्रीडा शिक्षकाचं पदच अस्तित्वात नाही. ही पदं संपवण्याचा निर्णय मागच्या सरकारने घेतला 7 ऑक्टोबर 2015 रोजी, आणि 28 ऑगस्ट 2015 जो GR आहे की ज्याच्यातून हे संच मान्यता आल्या, या संच मान्यतून कला आणि क्रीडा हे विषय संपुष्टात आणले. MEPS Act आजही अस्तित्वात आहे जो राज्याचा आहे. RTE भारत सरकारचा कायदा आहे तोही आजही अस्तित्वात आहे. हे दोन्ही कायदे कला आणि क्रीडा शिक्षकांना स्थान देतात, पण या कायद्या दोन्ही कायद्यांना अधिक्रमित करून हे जे 2 GR काढण्यात आले 28 ऑगस्टचा आणि 7 ऑक्टोबरचा, हे दोन्ही GR पूर्णपणे रद्द केले पाहिजेत. हे तुम्ही रद्द करत नाही, हे रद्द न करणं चालू ठेवणं याचा अर्थ माननीय मुख्यमंत्र्यांचा अवमान करण्यासारखा आहे. कारण राज्याचे मुख्यमंत्री कलावंत असताना कला क्रीडा शिक्षणाची गरज नाही असं तुमचे GR सांगतात. हे दोन्ही GR मागे घेतल्याशिवाय तुम्हाला पुढची सुधारणाच करता येणार नाही. ते दोन्ही तुम्ही मागे घेणार का अशी माझी मागणी. ठीक आहे, चला. दोन्ही शासन निर्णयाबद्दल तुम्ही जे मागणी केली त्या संदर्भात निश्चित तपासणी होईल. ते जर या सगळ्या क्रीडा आणि कला शिक्षकांना भरती करण्यास अडचण निर्माण होत असेल, तुम्ही पहिलेच सांगितलं एक चांगलं धोरण आपल्या सगळ्यांना घेऊन, म्हणजे निवड शिक्षण तुम्ही अभ्यास केला, मला तर करू द्या ना, थोडा मला तर करू द्या ना, मला संधी द्या ना. एकच मिनिट मदत करतो. माननीय राज्यमंत्री महोदय अत्यंत अभ्यासू आहेत, तळमळीचे आहेत आणि प्रामाणिकपणे उत्तर देतात. मी दाद देतो, ज्या पद्धतीने तुम्ही आज उत्तर दिले अत्यंत चांगली उत्तर दिली, अशीच उत्तर मिळायला हवीत तर चर्चा आमची कमी होत जाईल. माझा प्रश्न एवढाच आहे की कायदा दोन्ही कायदे अस्तित्वात आहे, कायदे अधिक्रमित करता येत नाहीत. जर तुम्हाला कायदा बदलायचा असेल तर विधिमंडळापुढे यावं लागेल. मागच्या भाजप सरकारने हे दोन्ही कायदे अधिक्रमित केले बेकायदेशीरपणे. कायदा ओलांडता येत नाही GR ने. GR म्हणजे नवनीतचं गाईड आहे, कायदा म्हणजे टेक्स्टबुक आहे. तर टेक्स्टबुक प्रमाणित माना, कायद्यात जी तरतूद असेल त्याप्रमाणे कारवाई होईल. आणि त्यांनी जर सांगितलंय तपासून सगळं घेतो आणि कारवाई करतो तर कशाला पुढचं घेतलं? कायद्याच्या तरतुदीनुसार करू. कायद्याच्या तरतुदीनुसारच तो शासन निर्णय जर नसेल तर ते लगेच रद्द केल्या जाईल. 38 नेक्स्ट प्रश्न क्रमांक 38.